वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण इयत्ता 6वीचा सायन्स मधील 4th चॅप्टरचा दुसरा भाग बघणार आहोत। डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटची जी काही तुम्हाला डेफिनेशन आहे तुम्हाला स्क्रीन वरती मिळून जाणार आहे। तर डिझास्टर मॅनेजमेंट, कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड। कम्युनिटी, सामुदायिक सहभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, हे जे दोन पार्ट आहेत ते क्लोजली आहेत। टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर, याच्यावरती जे काही प्रिव्हेंट म्हणजेच उपाययोजना करणे डिझास्टरच्या विरोधात, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट। मग आपल्याला एखादी आपत्ती रोखायची आहे तर आपत्ती रोखण्याकरता आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळे प्लॅन्स बनवायचे आहेत आणि त्या प्लॅननुसार आपल्याला ते उपाययोजना करायच्या आहेत। यालाच आपण काय म्हणतो, डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स आपत्तीचे व्यवस्थापन करणे। टू प्रिव्हेंट ऑर रेड्यूस डॅमेज कॉज बाय नॅचरल मॅनमेड डिझास्टर्स, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड। आपल्याला काय पाहिजे, जे काही मॅनेजमेंट आहे किंवा मॅनमेड डिझास्टर आहे किंवा नॅचरल डिझास्टर आहे, यांना रोखण्यासाठी आपल्याला जे काही प्लॅनिंग आहे किंवा नियोजन आहे ते अत्यावश्यक आहे आणि त्यालाच आपण म्हणतो डिझास्टर मॅनेजमेंट। आता इन्स्टिट्यूशनल वर्क इथं तुम्हाला दिलेलं आहे, द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश इन 2005। जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट जी काही अथॉरिटी आहे ते 2005 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेली होती। इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क, आणि कशाकरता, जे आपत्ती घडते त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्याकरता। तर डिझास्टर मॅनेजमेंटचे काही इथं नंबर्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट देम डिझास्टर मॅनेजमेंट, पहिला आहे पोलीस POLIC, त्याच्यामध्ये आहे 100 नंबर। नेक्स्ट आहे फायर ब्रिगेड FIRE, त्याच्यामध्ये आहे 101 नंबर। नंतर ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये 102। आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा जो सेल आहे DM, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटचा सेल आहे 108। अशा प्रकारे जे काही डिझास्टर जर घडलं तर हे जे नंबरवरती आपण कॉल केला तर आपल्याला लवकरात लवकर मदत मिळू शकते। त्या व्हिडिओ बनणार आहे तर पहिला भाग तुम्ही पाहून घ्यायचा। तर याच्यामध्ये आपल्याला रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजे आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत व डिझास्टर होऊ नये म्हणून। याच्यामध्ये कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन, आपल्याला काय वाचायचे, रेडिओ जे काही टीव्ही पाहायचे किंवा न्यूज पेपर्स वाचायचे आहेत। यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ अँड मोबाईल, बॅटरी ऑपरेटेड रेडिओ आणि मोबाईल तुम्हाला यूज करायचा आहे। त्यामध्ये हेड द वॉर्निंग इश्यूज बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुल, जे काही हवामान शास्त्रज्ञ आहे ते त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे किंवा ते पाहायचं आहे केअरफुल। युज द वेबसाईट www.imd.gov.in, तुम्हाला वेबसाईट सुद्धा पाहायची आहे। नंतर आहे लँडस्लाइड्स ऑक्युअर इन हिली एरियाज ड्यू टू द क्लाउड ब्रश ऑर हेवी रेन, ऑन सच ओकेजन ड्यू नॉट टेक शेल्टर ऍट द फूट ऑफ अ हिल। तर जे काही मोठमोठ्या प्रकारचे जे काही हिमालय असते किंवा उंच टेकड्या असतात त्या टेकड्यांवरती आपल्याला वास्तव्य करायचं नाही किंवा त्या टेकड्याच्या पायथ्याशी सुद्धा आपल्याला वास्तव्य करायचं नाही, थोड्याफार आपल्याला दूरच त्याच्या वास्तव्यात राहायचं आहे। नेक्स्ट आहे ड्युरिंग फ्लड्स डू नॉट लाईटर इन हाऊसेस ऑर एरियाज ऑन रिव्हर बँक्स, रेनच्या वेळेस आपल्याला जे रिव्हरच्या जोर जायचं नाही किंवा घराच्या बाहेर पडायचं नाही। सिक्स शेल्टर्स इन अदर सेफ प्लेस, आणि तुमचा जो निवारा आहे तो दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी तुम्हाला जायचा आहे न्यायचा आहे। मूव्ह टू सेफर प्लेस ग्रेटर हाईट, व्यवस्थित जे काही ग्रेटर हाईट आहे त्या हाईटनुसार तुम्हाला तिथं जायचं आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही। When moving from a place to another, ensure that the road is safe further on. तुमच्याकरता जे आहे ते सेफ राहिलं पाहिजे का, सुरक्षित राहिलं पाहिजे। टेक शेल्टर्स इन रिलीफ कॅम्प्स ऍज
दे प्रोव्हाइड मेडिसिन फूड पॅकेट्स ड्रिंकिंग वॉटर फर्स्ट एड. मग अशा प्रकारचा जर फ्लड झाला तर तुमच्याकरता जे सरकार आहे किंवा मॅनेजमेंट आहे तुमच्याकरता व्यवस्थितरित्या जे काही सोयी सुविधा आहेत ते पुरवण्याचं कार्य करतात. आणि अशाच प्रकारे जे काही दूधगंगा नदी आहे आपल्याला माहित आहे कोल्हापूर किंवा सातारा सांगली त्या साईडला मोठ्या प्रमाणात फ्लड्स राहतात तर एक एक दोन दोन महिन्यात फ्लड्स उतरत नाही. तर मग अशा प्रकारे जे फूड पॅकेट्स आहेत किंवा हेलिकॉप्टरने त्यांना मदत केली करण्यात येते किंवा बोट्सने त्यांना मदत करण्यात येते. एनडीआरएफची टीम्स त्यांच्या मदतीला धावून येते. अशा प्रकारच्या आपल्याला योजना आखता येतात. दोषण टू गेट अ प्रोटेक्शन फ्रॉम फायर यूज फायर एक्स्टिंग्विशर इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल्स हॉस्पिटल्स रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. समजा मोठ्या प्रमाणात जर आपत्ती जर निर्माण झाली कुठे जर आग लागली तर तिथं गर्दीच्या ठिकाणी म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर्स ठेवणे अत्यावश्यक आहे. कुठे आग लागली तर आपण लवकरात लवकर ते आग आटोक्यात आणू शकतो. तर फर्स्ट एड काय याच्यावरती इन डे टू डे लाईफ समटाइम्स वी हॅव टू फेस डिझास्टर ऑर ऍक्सिडेंट्स व्हेरीफाईंग प्रोपोर्शन. आपण दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात डिझास्टर किंवा आपत्ती हे पाहतच असतो. ऑन सच ओकेजन इट्स नेसेसरी गिव्ह सम इमिडिएट एड इव्हन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकेम अवेलेबल. मग आपल्याला ताबडतोब अशा प्रकारची आपत्ती जर घडली तर ताबडतोब आपल्याला काही मेडिकल हेल्प सापडेल का? नाही. तर त्यावरती काही प्रमाणात प्रथमोपचार केला जातो त्यालाच आपण म्हणतो फर्स्ट एड. तर त्यावेळेस आपण फर्स्ट एड जो काही असेल आहे त्याला आपण देऊ शकतो. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही कमेंट मध्ये नोंदवा. धन्यवाद.